तर राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली आहे. त्यांच्यासोबत विमान वाहतूक मंत्री किंजरापूर राम मोहन नायडू हे देखील उपस्थित होते. नुकतीच मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. कामाची प्रगती पाहता मार्च 2025 पर्यंत प्रत्यक्षात विमानतळाच्या कामाला सुरुवात होईल अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. एक अत्यंत उत्कृष्ट देशातील खूप चांगल्या प्रकारचं विमानतळ आपल्या नवी मुंबईमध्ये होत आहे. एकूण 4 टर्मिनल होत आहेत. जवळपास वर्षाला 2 कोटी लोक प्रवास करतील इतकी क्षमता या विमानतळाची आहे. आणि कामाची प्रगती पाहता मला विश्वास वाटतो की मार्च 2025 या विमानतळाचं प्रत्यक्षात काम सुरू होईल. बाकी थोडासा आढावा घेण्याचं काम आता